साधारणतः 8 दिवसांपूर्वी घडलेलं पुण्याच्या कल्याणी नगर परिसरातील पोर्श कार अपघात प्रकरण हे आता अख्ख्या देशात गाजते. प्रत्येक दिवशी या प्रकरणाबाबत अनेक धक्कादायक खुलासे सुद्धा उघड होत आहेत. या अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी आता ही एक मोठी कारवाई केलेली आहे. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्ट्समध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनचे फॉरेन्सिक लॅबचे HOD डॉक्टर अजय तावरे आणि CMO डॉक्टर श्रीहरी हरलोर यांना आता गुन्हे शाखेने अटक केली आहे. संबंधित मुलगा अपघातावेळी दारू प्यायला होता की नव्हता याबाबतचा उलगडा या रिपोर्टच्या माध्यमातून होणार होता. आता या अपघात प्रकरणात अनेक आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर हा तपास एरोडा पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आलाय. सध्या अल्पवयीन मुलगा हा बाल सुधार गृहात आहे, तर त्याचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल हे सुद्धा न्यायालयीन कोठडीत आहेत. याशिवाय मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. कार ड्रायव्हरला धमकी देणं आणि दांबून ठेवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय. त्यानंतर आता संबंधित मुलाच्या रिपोर्ट्समध्ये फेरफार केल्याच्या आरोपात 2 डॉक्टरांनाही अटक करण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत अनेक खुलासेही केले होते. या प्रकरणात सुरुवातीला एरोडा पोलिसांकडून दिरंगाई झाल्याचंही अमितेश कुमार यांनी मान्य केलं. त्यानंतर लगेचच 2 पोलीस अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर या हिट अँड रन गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती ही वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा ठपका ठेवत 2 पोलीस अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. याशिवाय तपासी अधिकारी सुद्धा आता बदलण्यात आलेत. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे या करत होत्या आणि पुणे पोलीस आयुक्तांनी त्यांच्याकडून मात्र हा तपास आता काढून घेतलाय आणि तो गुन्हे शाखेकडे वर्ग केलाय. आता या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे हे करतायत. आता हे प्रकरण नेमकं काय होतं ते अगदी थोडक्यात समजून घेऊयात. 19 मेच्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत 2 जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात सुरुवातीला त्याला पोलिसांकडून विशेष वागणूक दिली असल्याचा आरोप झाला. वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी एरोडा पोलीस स्थानक गाठलं होतं. त्यानंतर संबंधित मुलाला पिझ्झा बर्गर देण्यात आल्याचंही बोललं गेलं. या सगळ्यात पोलिसांनी गुन्हा हा उशिरा दाखल केला आणि या अल्पवयीन मुलाला दुपारी ज्युएनाईल जस्टिस बोर्डापुढेही हजर करण्यात आलं. तिथं निबंध लिहिण्यासारखी अत्यंत हास्यास्पद शिक्षा त्याला देण्यात आली आणि त्याचा जामीनही मंजूर करण्यात आला. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी सोशल मीडिया आणि वृत्तमाध्यमांमध्ये बरी चर्चा झाली. त्यानंतर या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बालनिरीक्षण गृहात पाठवण्यात आलं, तर विशाल अग्रवाल यांना अटक करून त्यांची चौकशीही करण्यात आली आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आता या दरम्यान हा तपास एरोडा पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. तर मंडळी, यासारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.